नमस्कार, विद्याज मराठी रेसिपीमध्ये आज आपण मुगाच्या डाळीचा हेल्दी आणि कुरकुरीत असा डोसा कसा तयार करायचा याची रेसिपी पाहणार आहोत। तर आजची ही रेसिपी खूप साधी आणि सोपी आहे, त्याचबरोबर हेल्दीसुद्धा आहे। चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात। तर मुगाच्या डाळीचा डोसा तयार करण्यासाठी या ठिकाणी मी एक वाटी मुगाची डाळ 4 तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे। भिजवून घेतलेली ही मुगाची डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे, नंतर आपण याचं वाटण तयार करून घेणार आहोत। तर धुवून घेतलेली ही मुगाची डाळ मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे। आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ आणि थोडंसं पाणी घालून ही डाळ या मिक्सरच्या भांड्यामधून बारीकसर वाटून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीचं वाटण या ठिकाणी मी तयार करून घेतलेलं आहे। तयार करून घेतलेलं वाटण एका पातेल्यामध्ये काढून घेऊयात। तर ही डाळ वाटत असताना तुम्हाला आवडत असल्यास या डाळीमध्ये तुम्ही लसूण आणि हिरवी मिरची देखील वापरू शकता। आता तयार करून घेतलेलं वाटण एका पातेल्यामध्ये काढून घेतल्यानंतर यामध्ये मी पाव वाटी तांदळाचं पीठ घातलेलं आहे। तांदळाचं पीठ वापरल्यामुळे आपला डोसा हा कुरकुरीत असा तयार होणार आहे। तर घातलेलं तांदळाचं पीठ या बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स करून अशा पद्धतीचं बॅटर मी तयार करून घेतलेलं आहे। तर तयार करून घेतलेल्या बॅटरचे डोसे तयार करायला घेऊयात। तर या ठिकाणी गॅसवरती मी एक पॅन गरम करून घेतलेला आहे। आता या पॅनवरती थोडंसं पाणी टाकून मी हा पॅन कॉटनच्या कपड्याने स्वच्छ पुसून घेतलेला आहे। आता यावरती तयार करून घेतलेलं बॅटर आपण एकसारखं पसरवून घेतलेलं आहे। पॅन खूप जास्त गरम केला तर आपल्याला हा डोसा हवा तसा पातळसर आणि एकसारखा पसरवता येणार नाही। त्यामुळे गरम झालेल्या पॅनवरती थोडंसं पाणी टाकून हा पॅन आपल्याला प्रत्येक वेळेस कॉटनच्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचा आहे। तयार करून घेतलेला डोसा वरच्या बाजूने सुकल्यानंतर यावरती मी थोडंसं तेल घातलेलं आहे आणि हे तेल या डोशावरती व्यवस्थित असं पसरवून घेतलेलं आहे। आता हा डोसा खालच्या बाजूने लालसर होईपर्यंत भाजून घेतलेला आहे। आता भाजून घेतलेला डोसा अशा पद्धतीने रोल करून आपल्याला काढून घ्यायचा आहे। तर अशाच पद्धतीने बाकीचे शिल्लक राहिलेले डोसे तयार करून घेऊयात। तर पॅनवरती घेतलेलं बॅटर पळीच्या सहाय्याने अशा पद्धतीने एकसारखं पसरवून घ्यायचं आहे आणि पातळसर असा डोसा तयार करून घ्यायचा आहे। डोसावरच्या बाजूने सुकल्यानंतरच आपण या डोशाला तेल लावून घेणार आहोत आणि डोशावरती घातलेलं तेलसुद्धा आपल्याला या पूर्ण डोशावरती एकसारखं पसरवून घ्यायचं आहे आणि हा डोसा खालच्या बाजूने लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने या ठिकाणी हेल्दी आणि कुरकुरीत असा मुगाच्या डाळीचा डोसा तयार झालेला आहे। तयार झालेला हा मुगाचा डोसा तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत सर्व करू शकता। तर खोबऱ्याची चटणी कशी तयार करायची याचा व्हिडिओ या अगोदर मी या चॅनलवरती अपलोड केलेला आहे। तर खोबऱ्याच्या चटणीचा हा व्हिडिओ तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता। तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा। त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी विद्याज मराठी रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह पुढच्या व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।